सोलापुर में युवाओं ने बाबा साहेब अंबेडकर को पहनाया नोटों का हार। सोलापुर में प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर की 131वीं जयंती मनाई, जब बाबा साहेब को नोटों की माला पहनाई गई। नवभारत समाचार सोलापुर से विश्वनाथ विरजदार की रिपोर्ट। पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंती निमित्त एसके फाउंडेशनचे सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या श्रमदानातून त्यांची त्यामागची इच्छा असं होती की जी बाबासाहेबांनी म्हणलंय की जो आपला इतिहास विसरतो तो आपला इतिहास घडू शकत नाही। ज्यावेळेस समाजाच्या लोकांचं गळ्यात मडकं होतं, पाटीला झाडू होतं, ते बाबासाहेबाच्या पुण्याईनं त्या गळ्यात आता मडक्याच्या जागी सोन्याची चैन आली, कमरेला झाडूच्या जागी फोरलेलीची चावी आली। घेतो तो श्वास, खातो ते घास, ते बाबासाहेबांमुळे। पण त्यांची इच्छा होती की तीव्र इच्छा होती की बाबा बाबासाहेबांना नोटाचा हार घालावा। त्यांनी श्रमदानातून जे पैसे जमवले ते पैसे जमवले, त्या पैशाचा हार बनवला आणि बाबासाहेबाला अर्पण केला। पण माझी इच्छा होती की त्यांना बोललो मी की तुम्ही जर ते आता ते हार घाला आपण अर्पण करू, पण परंतु त्याचा एक उपयोग समाजासाठी व्हावा म्हणून हा हार आहे ना। आमचं म्हणणं आहे की बोधिसत्व महामंडळाने हा हार ताब्यात घेऊन तो समाजाच्या कामासाठी वापरावा अशी एसके फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे। ती नोटा बसल्या होत्या, 100 नोटा आहेत, मुलांनी श्रमदानातून केलेलं आहे। ते विषय कसा आहे हे फक्त आमच्या श्रमदानातून आणि आमच्यातलं काहीतरी 2% आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे अमाऊंट सांगण्यापेक्षा त्याच्या मागची जी भावना आहे ती खूप लाख मोलाची आहे। म्हणून आम्ही आमच्या सगळ्या एसके फाउंडेशनचे जे जे सदस्य आहेत त्यांच्या श्रमदानातून आणि त्यांच्या आमच्या कमाईचा 2% भाग हा यामध्ये आहे। त्यामुळे आम्ही सगळ्यांना हे जे आत्ताचा जो हार आपण केलेला आहे तो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती महामंडळाला आम्ही जे आता 1 एकरामध्ये जे काही तिथं वास्तू उभारणार आहे ती वास्तू त्या वास्तूसाठी आणि त्याच्यामध्ये काहीतरी आमचा थोडासा वाटा लागावा, हातभार लागावा, यामुळंच एसके फाउंडेशनच्या वतीनं आणि सगळ्या आमच्या या अभिमानांच्या वतीनं